नाशिक मध्यच्या भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांच्याबाबत सोशल मीडियावरती धमकीपर पोस्ट या टाकण्यात आलेल्या होत्या आणि याबाबत खरं तर आता पोलिसांनी देखील कारवाईही केलेली आहे. ताई नक्की काय घडलं होतं? एक 10 दिवसांपूर्वी एका मुलाने महिमत पैगंबरांचा अवमान केला. त्या मुलाचं म्हणणं होतं की सीतामाईच्या विरोधामध्ये काही पोस्ट टाकली गेली होती, परंतु महमद पैगंबरांचा अवमान करणं ह्याचं कधीही मी समर्थन करणार नाही, ते वंदनीय आहे. परंतु त्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने काही धर्मातली लोकं रस्त्यावरती उतरली, गाड्यांची तोडफोड केली, वाहनांची तोडफोड केली आणि पोलिसांनी त्या मुलाला देखील अटक केल्यानंतर तिथे ज्या पद्धतीच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या की गुस्ताखी रसूल की 21 सजा, सर तनसे जुदा सर तनसे जुदा, अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या गेलेल्या होत्या. आणि ह्या सगळ्या विषयाच्या बाबतीमध्ये मी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदाच्या बाबतीमध्ये आपण असं म्हटलेलं होतं की कायदा आणि सुव्यवस्था जे कोणी हातामध्ये घेतं आहे हे चुकीचं आहे. जर कोणी अशा पद्धतीची पोस्ट केली असेल तर ते आपण त्यांना सांगायला पाहिजे, पोलीस प्रशासनाला आपण भेटायला पाहिजे. आणि ह्या विषयाच्या बाबतीमध्ये कायदा हातामध्ये घेतला गेला आणि मी जेव्हा पत्रकार परिषद घेतल्यानंतर तातडीने माझ्याही विरोधामध्ये माझा फोटो त्याचा क्रॉस करून गुस्ताखे रसूल की 21 सजा, सर तनसे जुदा सर तनसे जुदा, अशा पद्धतीच्या पोस्ट सोशल मीडियावरती 2 दिवसांमध्ये व्हायरल झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. आणि पोलीस प्रशासनाच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मला पोलीस बंदोबस्त दिलेला आहे. परंतु ह्या सगळ्या विषयाच्या मागे ह्याचे मोहरके कोण आहेत? काल काही तरुणांना अटक करण्यात आलेली आहे, कोणी 21 वर्षाचा आहे, कोणी 22 वर्षाचा आहे. अशा तरुणांना अटक होण्यापेक्षा ह्या विषयाच्या मागचे मोहरके कोण आहे, अशा पद्धतीची घोषणा कोण तयार करून देत आहे आणि अशा पद्धतीचं वागायला त्यांना कोण शिकवत आहे? कारण त्या तरुणाला कडनं असं सांगितलं गेलं की अल्लाह की कसम आपको ये पोस्ट आप आगे व्हायरल करो, अल्लासी कसम सांगू देऊन अशा पद्धतीच्या पोस्ट समाजामध्ये व्हायरल करणं आणि त्या समाजामध्ये एक मोठी चीड निर्माण करणं, त्याच्यामुळे जीवितला देखील धोका होऊ शकतो, अशा पद्धतीचं काम जर कोणी करत असेल तर पोलीस आयुक्तांशी माझं बोलणं झालेलं आहे की लहान लहान मुलांना कुठं अटक करण्यापेक्षा यातले मोहरके कोण आहे, हे कोणी पोस्ट व्हायरल केलेली आहे, ह्यांना आपण अटक करायला पाहिजे. आणि पोलिसांनी कालपासून, काल रामनवमी होती परंतु तरी देखील त्यांनी अटक करायला सुरुवात केली. पण कसं बघताय म्हणजे तुम्ही आमदार या पदावरती आहेत आणि तुम्हाला जर अशा प्रकारचे जर धमकी दिल्या जात असतील तर कायदा सुव्यवस्था देखील प्रश्न निर्माण होत आहे, कसं बघताय? नक्कीच आमदारांचं काम असतं की समाजामध्ये आम्ही कुठेही तेढ पसरू नाही द्यायला पाहिजे, परंतु अशा पद्धतीची त्यांनी मला देखील चॅलेंज करणं आणि मला देखील माझ्याही विरोधामध्ये अशा पद्धतीच्या पोस्ट ज्या आहेत ह्या व्हायरल करणं हे खूप गंभीर आहे आणि पोलीस प्रशासन त्याच्यावरती कडक कारवाई करेल. 2 दिवसांमध्ये त्याच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला रिझल्ट देते. याबाबत काही वरती माहिती संवाद चाललाय देवेंद्र फडणवीस? मी अजून गृहमंत्र्यांशी संवाद साधलेला नाही आहे. पोलीस प्रशासन तपास करत आहे, आवश्यकता वाटली तर निश्चित स्वरूपामध्ये गृहमंत्र्यांशी देखील मी चर्चा. एकंदरीत आपण बघत आहोत की आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहेत, मात्र यामागचे नक्की मोरके कोण आहेत ते पोलिसांनी शोधून काढावेत अशी मागणी ते करत आहेत. कॅमेरामन मयूर वारगजेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.